कर्नाटकातील विठ्ठल भक्तांच्या संत परंपरेत श्री कनकदासांचा उल्लेख मोठ्या सन्मानाने केला जातो. कनकदास हे विठ्ठलाचे भक्त होते आणि श्री विठ्ठलावर त्यांनी अनेक पदे लिहिली आणि गायली. हे 16व्या शतकात होऊन गेले. कर्नाटकाच्या दासकुटातील एक महत्त्वपूर्ण भक्तकवी पुरंदरदासानंतर हेच विशेष लोकप्रिय आहेत. धारवाड जिल्ह्यातल्या वाड या गावी यांचा जन्म झाला. यांचे मूळचे नाव तिम्मप्पा असे होते. असे सांगतात की एकदा ते शेतात खणत असताना त्यांना सुवर्ण नाण्यांनी भरलेला हंडा सापडला व तेव्हापासून लोक त्यांना कनकनायक म्हणू लागले. पुढे दास परंपरेत आल्यानंतर ते कनकदास झाले. हे जातीने धनगर किंवा व्याध होते अशी 2 मते आहेत. हे एका राजाच्या सैन्यात दाखल होऊन सेनापतीच्या अधिकारापर्यंत चढले होते. सैन्यात असतानाच एका रात्री चेन्नकेशवांनी त्यांना स्वप्नदृष्टांत देऊन आपला दास होण्याविषयी आदेश दिले, पण कनकदासांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पुढे एका युद्धात त्यांचा जबरदस्त पराभव झाला आणि त्यावेळी त्यांना चेन्नकेशवाच्या आज्ञेचे स्मरण झाले. लगेच ते सैन्यातून निवृत्त झाले आणि उडुपीला येऊन व्यासरायांचे शिष्य बनले. ते कितीतरी वर्षे व्यासरायांची सेवा करीत राहिले, पण हीन जातीचे असल्यामुळे तिथले कट्टर ब्राह्मण गावातल्या श्रीकृष्ण मंदिरात त्यांना प्रवेश करू देत नव्हते. पुढे एका रात्री कनकदास मंदिराच्या पश्चिम भिंतीच्या बाहेर बसून कृष्णस्तुती गाऊ लागले. रात्रभर ते तंबोऱ्याच्या साथीवर कृष्णभक्तीची मधुर पद्ये गात होते आणि श्रीकृष्ण ती ऐकत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मण मंदिरात जातात तर ती कृष्णमूर्ती पूर्वाभिमुख होती, ती पश्चिमामुख झाल्याचे दिसले. हा चमत्कार कनकदासामुळे घडून आला होता. मग त्यांनी मंदिराच्या पश्चिम भिंतीत एक खिडकी पाडली. आजही ती कनक खिडकी या नावाने दिसते. कनकदास मध्वाचार्यांच्या वैष्णव पंथातील आहेत. त्यांनी जातीभेद व सामाजिक दोष यावर सडकून टीका केली आहे. ते एका ठिकाणी विचारतात, चिखलात उत्पन्न होणारे कमळ देवावर वाहिले जात नाही काय? गायीच्या रक्तमासातून उत्पन्न होणारे दूध ब्राह्मण पीत नाहीत काय? मला सांगा की भगवान नारायणाचे कुळ कोणते? सज्जनांच्याही कुलाची चर्चा कशाला करायची? कनकदासांच्या काळी कर्नाटकात शक्तीपूजेचे बरेच प्रस्थ होते असे दिसते. लोक नाना प्रकारच्या शूद्र देवतांची आराधना करत होते आणि त्यांना पशुबली समर्पित करत होते. कनकदासांना ते आवडले नाही. त्यांनी क्षुद्र देवतांच्या पूजेचे खंडन करून केवळ एका नारायणालाच भजायला सांगितले. कनकदास हे सर्व समर्पणात्मक भक्तीचा पुरस्कर्ता होते. त्यांनी 1000 पदे रचली आणि नरसिंहस्तोत्र, मोहन तरंगिणी, रामध्यानमंत्र, हरिभक्ती सागर व नलचरित्र अशी 5 काव्येही निर्मिली. ते आपली गीते एकतारीच्या सुरावर म्हणत सर्वत्र संचार करत. त्यांच्या गीतात वेलपुडी केशव ही नाममुद्रा जोडलेली आहे. कनकदासांना 100 वर्षांचे आयुष्य लाभले होते असे सांगितले जाते.